येळ्ळूर गडाबद्दल तुम्हाला हे माहित आहे का? कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर या गावी टेकडीवर अतिशय सुंदर असा राजहंसगड उभा आहे. चला तर मग जाणून घेऊया या गडाचा इतिहास. नंबर एक, राजहंसगड गडाचा उपयोग गोवा आणि कारवारकडे होणाऱ्या व्यापारावर आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केला जात होता. नंबर दोन, किल्ल्याची उभारणी सौंदत्तीचे रटराजे यांनी IS 1210 ते 1250 या कालावधीत केली. नंबर तीन, गडाचे नूतनीकरण 15व्या शतकाच्या सुरुवातीला आदिलशाही सरदार असद खान लारी यांनी केले होते. नंबर चार, राजहंसगड गडाने चालुक्य, बहामनी, कदंब, मराठा, पेशवे, मुघल, हेदर, टिपू आणि ब्रिटिश यांच्या राजवटी पाहिल्या. नंबर पाच, राजहंसगड गडावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या आहेत. पहिली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली. दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्या मध्ये झाली. तिसरी लढाई दिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती. नंबर सहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर बेळगाव परिसरावर जर्ब बसविण्यासाठी 8 किल्ले मजबूत केले होते, त्यापैकी एक किल्ले राजहंसगड आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खानापूर वार्ताला फॉलो करा. धन्यवाद.